साक्री पाटबंधारे विभाग येथील मुजोर आणि बेलगाम अधिकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली कारण साक्री पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपापल्या विभागात दप्तरात हजर नसतात शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे त्यामुळे प्रलंबित आहेत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी ठीक साडेबारा वाजता माननीय तहसीलदार साहेब साकरी यांचे पत्र व माननीय नामदार जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे पत्र जामकी धरण भांडेशिवार संदर्भात गेल्या दहा वर्षापासून शेतकरी बांधवांना त्यांचा कुठलाही मोबदला मिळालेला नाही याविषयी विचारपूस करण्यासाठी पाटबंधारे उपविभाग साखरी येथे गेलो असता या ठिकाणी एकही अधिकारी कर्मचारी आपल्या आप जागेवर किंवा टेपलाजवळ आढळून आला नाही या ठिकाणी अधिकारी कर्मचारी हजर नसून आपली मनमानी बिनधास्तपणे सुरू आहे हा प्रसंग पहिला नसून माननीय नामदार जलसंपदा मंत्री जयवंत पाटील साहेब साखरी दौऱ्यावर आले असता सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने याच विषयाचे निवेदन माननीय जलसंपदा मंत्री यांना दिले होते पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या अशा मनमाणी आणि मोजोर कारभारावर सरकारचा कुठलाच अंकुश नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला व विशेष करून शेतकरी बांधवांना पडतो कारण की शेतकरी बांधवांची नाळ या कार्यालयाशी जन्मजात असून शेतकरी बांधव गावखेड्यातून आपल्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न घेऊन या कार्यालयात येत असतात मात्र अनेक हेलपाटे मारून सुद्धा शेतकऱ्यांचा उपयोग होत नाही कारण की कार्यालयीन वेळेत एकही अधिकारी कर्मचारी जागेवर हजर नसतो शिपायाला विचारलं तर त्याचं एकच उत्तर असतं की साहेब मिटिंगला गेले आहेत किंवा बाहेर गेले आहेत असे उडवाउडीचे उत्तरे शेतकरी बांधवांना मिळतात त्यामुळे अशा मुजोर आणि बेलगाम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी केली के त्या आशयाचे निवेदन जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब साक्री यांच्याकडे देण्यात आले आहे निवेदनानुसार कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साखरी तालुका प्रमुख कैलास भताणे यांनी दिला आहे यावेळी श्री कैलास भताणे तालुका उपप्रमुख नानाभाऊ शेलार हेमंत सोनवणे दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका तालुकाध्यक्ष योगेश जाधव प्रहार शेतकरी संघटना तालुका तालुकाध्यक्ष सोमसिंग राजपूत तालुका प्रमुख राजेंद्र भाऊ कोरडकर कार्यकर्ता राहुल भाऊ गवळे कार्यकर्ता आदी उपस्थित होते